नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक यासंबंधीच्या लेटेस्ट अपडेट्समध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, हा दिनांक 11 मार्च 2019 अपडेट आहे. तुम्ही पाहू शकता यामध्ये विषय दिलेला आहे शासकीय आश्रमशाळेतील सर्व रिक्त पदे भरण्यासंबंधीचं आहे आणि 19/9/2018 व 25/10/2018 दिनांक 8 मार्च 2019 याचा संदर्भ घेतलेला असून या संदर्भीय पत्रान्वये उमेदवारांची कागदपत्र पडताळणीच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक हे आखून देण्यात आलेले होते म्हटलेलं आहे आणि सदर पत्रात दिनांक 7 मार्च 2019 कागदपत्र पडताळणी करण्याबाबत आदेश केलेले होते. आता सदर उमेदवारांची कागदपत्र पडताळणी दिनांक 20 मार्च 2019 मुदतवाढही देण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, 20 मार्च 2019 मुदतवाढही देण्यात आलेली आहे आणि आपल्या स्तरावर पुढील योग्य ती कार्यवाही करत व केलेल्या कार्यवाहीबाबत दैनंदिन अहवाल हा आयुक्तालयात सादर करावा अशा स्वरूपाचं हे पत्र आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये कागदपत्र पडताळणीकरिताची मुदतवाढही देण्यात आलेली आहे. आता याविषयीच्या अधिक माहितीकरिता तुम्ही ऑफिशियल या ऑफिसला भेट घेऊ शकता. ज्या आदिवासी विकास आयुक्तालय या संदर्भातील ज्या ठिकाणातून तुम्ही एक्झाम दिली आहे म्हणजे ज्या विभागातून तेथील ऑफिशियल साईटला वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट केलं तर हे कुठल्याही प्रकारचं पत्र वेबसाईटवर तर अवेलेबल नाही आहे, परंतु तुम्ही ऑफिशियल ॲड्रेसला जवळपास जे तुमचे इतर विद्यार्थी मित्र राहतात त्यांना तुम्ही पाठवून यासंबंधीची अधिक माहिती प्राप्त करून घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर SMS आलेला असेल तर तुम्ही 100% जाऊ शकता, परंतु काही ठिकाणी ज्यांना SMS नाही आहे त्या उमेदवारांचंसुद्धा कागदपत्र पडताळणीही होत आहे, परंतु तरी सुद्धा तुम्ही कन्फर्मेशन करूनच या पुढील गोष्टीकरिता पुढे जायचं आहे, कारण कुठल्याही प्रकारचे तुमची आर्थिक नुकसान किंवा वेळेचे नुकसान हे व्हायला नाही पाहिजे या अनुषंगाने. आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्यतिरिक्त तुमच्याकडे इतर काही अपडेट्स असतील जे आदिवासी विकास विभाग आयुक्तालयकरिता किंवा या आदिवासी विकास विभाग भरती परीक्षेकरिता असलेल्या इतर विद्यार्थी मित्रांकरिता उपयुक्त असतील तर ते कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.